काल म्हणजे रात्रीपासून पाण्याचं रोग वाढलेलं आहे आणि सध्या हा पूल वाहन वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तसेच वारणा धरण पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरण येथून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. चार दरवाजे चालू केल्यामुळे सदरचा रस्ता सदरचा पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तसेच कुरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दीपक जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतवडे खुर्द निलेवाडी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. इतर ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. इतर ठिकाणी कुरळ पोलीस स्टेशनचे चार पोलीस अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत.